अर्थातच सुरुवातीला बातम्या लोकसभा निवडणुकीच्या. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज कल्याणमध्ये आणि मुंबईत जाहीर सभा होती आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. मुंबईत बीकेसी ग्राउंडवर होणाऱ्या या सभेच्या निमित्तानं महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे सभेसाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. कालच्या राहुल गांधींच्या टीकेवर मोदी काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्रितरित्या याचं निमंत्रण कार्ड, याचे पॅम्पलेट्स, याच्या व्यवस्था या आम्ही युती म्हणून सगळे एकत्रच करतो आहोत. आणि एका अर्थाने ज्या वेगवेगळ्या संस्था माननीय नरेंद्र मोदी आणि महायुतीला समर्थन देत आहेत त्या वेगवेगळ्या संस्थांनाही आम्ही निमंत्रण देत आहोत की त्यांनी यावं. भव्य सभा शिवसेनेने, भारतीय जनता पक्षाने आणि आम्ही संयुक्तपणे अनेक वेळा घेतलेले आहेत, त्यामुळे ही सभासुद्धा प्रचंड मोठी होईल आणि ती प्रचंड मोठी असणार आहे म्हणून आम्हाला आमची जी जबाबदारी आहे ती फार काळजीपूर्वक पार पाडावी लागते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.